दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर आणि त्यांच्या विरोधामध्ये वागोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव हे संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेबी करण्यासाठी यायचे. नानवी करून घेतोय आपण दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. नाणेपैकी शिलोत्तर संघाने जिंकली आपला निर्णय कळवायचा. शिलोत्तर संघ नाणेपैकी जिंकून इकडनं मात्र शिलोत्तर संघाने क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजी करण्यासाठी इकडनं मात्र प्रचारित केलं गेलंय ते म्हणजेच ब्राह्मणगाव ए संघाला. तर चला जाऊया मैदानावर. सामना सध्याच्या घडला तरी सुरू आहे. एक चांगला उर्शीदार सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. नऊ चेंडू आणि आठ धावांची गरज. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये जाताना आपण पाहतोय. या दरम्यानचा बॉल मात्र सरळ बॅटने ऑन दी अप जबरदस्त स्ट्रोक काय फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून देणारा हा फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन दी अप वाट अ सुपर्ब शॉट. क्वालिटी स्ट्रोक. इकडनं मॅचची हवा बाहेर काढून टाकणारा हा षटकार आलाय. जिकडे मॅचवर बॅलन्स बनवलं होतं ते मॅचचं बॅलन्स पूर्णपणे बिघडवलं गेलंय. एक अतिशय जबरदस्त स्ट्रोक फलंदाजाच्या बॅटमधनं आलाय हा धमाकेदार षटकार. अजून एक मोठा प्रहार. उंची तर गाठली आहे लांबी प्राप्त करेल का. उंचच उंच आणि लांब पल्ल्याचा हा आला एक हॅन अँड सम बिग हिट. सहा धावांसाठी क्वालिटी स्ट्रोक षटकार येतोय. याचबरोबर या सामन्यावरती मात्र विजयाचा शिक्का मोर्तब केलाय. अर्थातच आपण पाहत आहेत आई जीवदानी इलेव्हन बोलिंग संघ या सामन्यामध्ये मात्र वरचढ ठरलाय. दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ झालाय दाखल. तर चला जाऊया लगेचच नेक्स्ट मॅचकडे. या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय या सामन्याचा हिरो ठरलाय अमोल. अमोल आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. जबरदस्त खेळ आपल्या माध्यमातून राहिलाय या सामन्यामध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमोलच्या नावावर गेलाय. चला लगेचच सामना सुरू करायचा आहे.